नमस्कार बालमित्रांनो, आज मी गोष्टीच्या शनिवारी आपल्यासाठी गोष्ट घेऊन आली आहे, कुत्र्याची अंडी। चला तर मग वाचू आणि ऐकूया ही मजेदार गोष्ट। एका टिटवीनं चार अंडी घातली, ती रोज त्यांच्यावर बसून राही, अगदी तासन तास अंडी उबवत असे। जेमतेम खाण्यापुरती ती अंडी सोडून दूर जाई। असे खूप दिवस लोटले। आता ती अंड्यातून पिल्लं बाहेर यायची आतुरतेने वाट बघत होती। एकदा तिला खूप भूक लागली, मग तिनं गवताखाली ती अंडी झाकली आणि खाणं शोधायला बाहेर पडली। काही वेळानं ती परत आली, पण अरेच्चा, हे काय, अंड्यावर तर एक कुत्रा झोपला होता। ती कुत्रा उठून जायची वाट बघू लागली। सकाळ संपली, दुपार झाली, दुपार संपून संध्याकाळ झाली, कुत्रा मात्र तिथेच झोपून राहिला होता। तेवढ्यात टिटवीच्या अंड्यातून पिल्लं बाहेर येऊ लागली। एक एक करून चार पिल्लं बाहेर पडली। तेवढ्यात कुत्र्यालाही जाग आली, तो तिथून उठून जाऊ लागला। पिल्लंही आई आई म्हणत कुत्र्याच्या मागोमाग निघाली। आई आई, ही पिल्लं आपल्याला आई आई अशा हाका मारतायत ते कुत्र्यानं पाहिलं। आई 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 हे ऐकून तो खूप लाजला। त्याचा पाठलाग सुकवायला तो पळू लागला। कुत्रा पुढे धावत होता आणि टिटवीची पिल्लंही त्याच्या मागे मागे धावत होती। अखेर पिल्लं दमून थांबली। अरे पिल्लांनो, तुम्ही कुत्र्याच्या अंड्यातून बाहेर नाही आलात, तुम्ही तर माझी पिल्लं आहात, टिटवी म्हणाली। पिल्लंही टिटवीजवळ आली। आता ती तिला आई आई म्हणू लागली। धन्यवाद।